नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत मटकीची उसळ। मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1/2 चम्मच मोहरी, 1/2 चम्मच जिरा घालायचं, छान तळतळून द्यायचं। त्यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा, 5 ते 6 कढीपत्ताची पाने, 9 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेलं आहे, लसूण घालायचं आणि हलकासा कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये इथे मी 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत, मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो आणि कांदा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे छान असं कांदा आणि टोमॅटो परतून झालेलं आहे। यामध्ये मसाला ॲड करायचे, चवीनुसार मीठ, 1/2 चम्मच हळदी पावडर, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1/2 चम्मच गरम मसाला। सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे। तुम्ही इथे पाहू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे मसाले। इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे 1 वाटी। मिक्स करून घ्यायची मटकी, 1/2 मिनिटभर मसाल्यामध्ये परतून घ्यायची मटकी। छान अशी परतून झालेली आहे। यामध्ये पाणी घालायचं, इथे मी 1/2 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 15 मिनिटे लो फ्लेमवरती शिजवून घेऊयात। आणि 15 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी मटकी शिजली आहे आणि आपली मटकीची उसळ बनवून तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।